सध्या जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे, पण वैद्यकीय विभागाने सांगितलेल्या सूचनांचे पालन केले तर कोरोनाला हरविणं सहज शक्य आहे. यासाठी मास्क वापरणे, हात वारंवार धुणे, समूहात जाणे टाळणे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे इत्यादी उपाय करायला हवेत. प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आयुष वटी व व्हिटॅमिन सीच्या गोळ्यांचे सेवन करणे आवश्यक आहे. तसेच बोराडी येथील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन व कर्मवीर व्यंकट रणधीर आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमानाने आयुष मंत्रालयाच्या निर्देशानुसार आयुष वटीचे सुमारे 2 लाख गोळ्या बनविण्याचे उद्दिष्ट असून तालुक्यातील गावांमध्ये वाटप करण्यात येणार आहे. आज अर्थेबुद्रुक, अर्थेखुर्द व विखरण गावात 50,000 आयुष वटी व 30,000 व्हिटॅमिन सीच्या गोळ्या घरोघरी प्रत्येक कुटुंबांना मोफत वाटपाची सुरुवात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नामदार डॉ. तुषार भाऊ रंधे यांनी केले. यावेळी तहसीलदार आबासाहेब महाजन, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रताप पवार, पंचायत समिती सदस्य, गावाचे सरपंच तसेच वरिष्ठ ग्रामस्थ, आशा सेविका, विखरण आरोग्य केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते. माझा खानदेश, न्यूज ब्युरो, शिरपूर. त्या प्रमाणात आपण प्रत्येकाच्या घरात या बॉटल्स पोहोचतील. आज आपण इथे प्रायोगिकतत्वावर 1-2 जणांना आपण देऊ, परंतु आपल्या आशा कार्यकर्ता असतील, आपले मित्रमंडळी असतील, आपले कार्यकर्ते असतील, हे सर्वजण आपल्या या प्रत्येक घरामध्ये देतील. आणि प्रत्येक घरामध्ये देताना आपण जर सकाळी उपाशी पोटी ही गोळी घेतली, सगळ्यांनी उपाशी पोटी घ्यायचा अर्थ असा, आपण जसं सकाळी चहा उकळायला ठेवतो, चहाच्या ऐवजी पाणी उकळायला ठेवा, त्याच्यात ही गोळी टाकून द्या आणि नंतर उकळल्यानंतर त्याच्यात लिंबू आणि गूळ टाका आणि त्या सगळ्या घरांनी पिऊन घ्या. एक गोळी टाकली आणि ती सगळ्या घरांनी पिऊन घेतली तरी चालते, तेवढे तिच्यात औषध आहे, तेवढं तिच्यात गुण आहे. आणि सगळ्या घरात, आपल्या घरात कदाचित 2 जण असतील, कदाचित 4 जण असतील, कदाचित 6 जण असतील, 4-5 जणांच्या वरती जर जात असेल घरात तर त्या गोळ्या 2 टाका. 5 जणांच्या वरती जर होत असेल तर त्या गोळ्या 2 टाका आणि त्याच्यात उकळून घ्या आणि सगळ्यांनी ते घ्या. हे 7 दिवस जर आपण केलं तर नक्की मी तुम्हाला सांगतो शाश्वतीने की आपण जितक्या जितक्या गावांमध्ये वाटून आलो तितक्या तितक्या गावांमधून काही लोकांचे परत फोन येतात माहिती घेण्यासाठी, आम्हाला परत मिळेल का, आम्हाला परत द्या, आम्हाला याच्याने फरक पडला. काही जणांचं म्हणणं आहे आमचं शुगर इन्सुलिन कमी झालं, काही जणांचं म्हणणं आहे आमचं इतर छोट्या मोठ्या दुखणे होते ते कमी झाले, लहान मुलांचं सर्दी कमी झाली, खोकला कमी झाला, अशा सगळ्या गोष्टी याच्यातून पॉझिटिव्ह होत आहेत. म्हणून हे आपल्या गावात, आपल्या भाऊबंदीत आपण द्यावं, आपण सगळ्यांना सांगावं आणि त्याच्यातला अवेअरनेस, त्याच्यातली जागरूकता आपण करावी. कारण येणारा काळ म्हणजे फार कठीण आहे, याच्यावर जोपर्यंत फिक्स असं औषध नाही तोपर्यंत तुम्हाला फक्त तुमची काळजी घेणे हेच खरं औषध. त्याच्यावर खऱ्या अर्थाने काम करतायत, त्या डॉक्टरच्या टीमला मदत करतायत, त्या अशा सगळ्या माझ्या भगिनी आशा कार्यकर्ता, आशा वर्कर्स, त्यांना सर्व मदत करणारी सरपंच असतील, त्यांचे ग्रामपंचायत मेंबर असतील, ही सर्व टीम. आज आपण आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढावी या दृष्टीने आपण वैयक्तिक सगळेजण प्रयत्न करतातच आहे, पण शासनाचे नियम, काही अटी, काही शर्ती आपण त्या पाळत नाही आहेत. साहेबांनी जी खंत व्यक्त केली की आपण मोकळ्यात फिरतोय, पण फिरताना जर मास्क लावला नाही तर आपण जरी वाटत असलं, मला जरी काही त्रास होत नसला, पण एखाद्या बुजुर्ग माणसाला, एखाद्या वयस्कर माणसाला त्याच्यापासून, आपल्यापासून त्रास निर्माण होऊ शकतो. आपण प्रत्येकाला म्हणतो की मला काही होत नाही आहे, पण मला होण्याच्या अगोदर दुसऱ्याला माझ्यापासून त्रास होणार नाही अशा पद्धतीची भूमिका जर आपण घेतली, अशा पद्धतीचं वातावरण जर आपण ठेवलं, तर आज आपल्या गावात मला वाटतं एकच पेशंट आहे. पहिल्यांदा आले होते, 2-4-5 गेले, आपल्या गावात एकही नसावा, कारण एकच आहे आता, एकही नसावा याच्यासाठी हा सर्व प्रयत्न आहे. आणि आपलं गाव सुदृढ आणि चांगल्या स्थितीत राहावं, आपल्या गावातून कोणी दगावू नये, कोणी त्यानिमित्ताने जाऊ नये आपल्यातून, कारण शेवटी हा इतका भयावह आजार आहे की त्याला तो कसा होतो आहे, कुठून येतो आहे काही समजत नाही. जोपर्यंत त्याचं लसीकरण होणार नाही, जोपर्यंत काही ठोस त्याच्यावर उपाय निघणार नाही, तोपर्यंत फक्त आपल्याला आपली काळजी घ्यायची. या गोळ्या, हे जे वाटायचं कार्यक्रम आपण करतोय, याच्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढणार आहे.